आज आपण तुरईच्या सालीची चटणी म्हणजेच दोडक्याच्या सालीची चटणी आणि दोडक्याची भाजी तयार करणार आहोत हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत या ठिकाणी मी पाव किलो दोडके स्वच्छ धुंद आणि पुसून घेतलेले आहेत आणि असे तीन भागांमध्ये चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला पिलरच्या साह्याने दोडक्याच्यावर ज्या शिरा आलेल्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत या शिरा आपल्याला चटणीमध्ये नाही वापरायच्या सगळ्या दोडक्यांच्या शिरा आपण अशा काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हिरवसाल साल पिलरच्या सहाय्याने एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे याप्रमाणे सगळ्या दोडक्यांचे हिरवे साल आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत हे हिरवे साल आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये आता आपण दीड वाटी पाणी टाकून हे शिजवण्यासाठी गॅसवर ठेवूया सात ते आठ मिनटे शिजल्यानंतर यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ हे पाणी आपण आता पुढे चटणी करताना वापरणार आहोत या साली थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत तोपर्यंत गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून यामध्ये आपण एक चमचा धने भाजून घेतलेले आहेत धने भाजून आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले या आहेत यामध्ये अर्धा टीस्पून तेल घातलेलं आहे या तेलामध्ये एक टीस्पून जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेल्या आपल्या दोडक्याच्या साली एक टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस धने जिरे आणि हिरवी मिरची घातलेली आहे यामध्ये आता आपण एक टीस्पून मीठ एक टीस्पून साखर आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आणि आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं दोडक्यात दोडक्याच्या साली शिजवलेलं ते यामध्ये घालणार आहोत आणि आपण चांगली बारीक चटणी वाटून घेऊया चटणी वाटून घेतल्यानंतर भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट यामध्ये दोन टेबलस्पून टाकून मिक्स करून घेतलेला आहे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे या तेलामध्ये अर्धा स्पून मोहरी आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे आतला या आपल्याला यातल्या अर्ध्या तेलाची आपल्या चटणीला फोडणी द्यायची आहे आणि अर्ध्या तेलामध्ये आपण भाजी तयार करणार आहोत हे पहा याप्रमाणे आपली मस्त टेस्टी चटणी तयार झालेली आहे ही टेस्ट चटणी खूपच टेस्टी लागते या ठिकाणी दोडके असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि दोन लाल टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून याची अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे इथे एक टेबलस्पून मुगाची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे अर्ध्या तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालून आपण दोडके यामध्ये टाकलेले होते तीन चार मिनिटांनंतर दोडके परतवून आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये एक छोटा अद्रकचा तुकडा किसून घातलेला आहे आता यामध्ये मी तेल घातलेलं नाही तुम्हाला टाकायचं असल्यास तुम्ही घालू शकता आता यामध्ये आता आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे एक टेबलस्पून पाणी टाकूया आता आपण यामध्ये यामध्ये आपण आता भिजवलेली एक टेबलस्पून मुगाची डाळ घातलेली आहे आता यामध्ये आपण सगळे मसाले घालूया अर्धा टीस्पून या ठिकाणी हळद घातलेली आहे दोन टीस्पून लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही किंवा या ठिकाणी हिरव्या मिरच्या पण घालू शकता आता यामध्ये दोन टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि तीन चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे एक टीस्पून आपण धने पावडर आणि दोन स्पून काळा मसाला घातलेला आहे एक टेबलस्पून आपण गूळ घातलेला आहे चांगलं मिक्स करून आपण हे यावर झाकण ठेवून हे दोन चार मिनटे शिजू देऊया यानंतर आपण जे दोडके काढून ठेवलेले होते ते यामध्ये घालून आपण यामध्ये एक वाटी पाणी घालू आणि चांगलं मिक्स करून आपल्याला सात आठ मिनटे ही भाजी छान शिज द्यायची आहे सात आठ मिनटानंतर अशी मस्त भाजी शिजलेली आहे ही भाजी खूप टेस्टी लागते आता आपण एका डिशमध्ये काढून यावर कोथिंबीर टाकूया खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी दिलेली आहे फ्रेंड्स रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलच्या ऐकनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढे येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद